मंडळी पावसाळा सुरू झाला आहे या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काही रानभाज्या आपल्या शेतामध्ये शेताच्या बांधावर किंवा माळरानावर उगवत असतात त्यापैकीच एक म्हणजे करटुली करटुलीचे व्यावसायिक उत्पादन देखील घेता येते यासाठी दोन वेगवेगळ्या व्हरायटीज कृषी विज्ञान केंद्रांनी विकसित केल्या आहेत कोणत्या आहेत त्या, त्या व्यावसायिक पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या व्हरायटीज आणि शेतकरी कशा प्रकारे याचे व्यावसायिक पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो हे आपण जाणून घेऊयात प्राध्यापक सुनील कळम उद्यान विद्यातज्ञ कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथून मी बोलतोय आज आपण एका चांगल्या पिकाचं माहिती घेऊयात कवटोली कवटोली ही पूर्वी माळरान भागावर डोंगराळ भागावर आपल्याला बघायला मिळायची आपण ते खायचो पण हे सध्या दुर्लक्षित झालेलं पीक आहे तर याच्यापासून आपण बरेच शेतकरी गावरान बियाण्यापासून उत्पन्न घ्यायचा प्रयत्न करतोय असे आपण शेतकरीही बघतो पण त्याच्यामध्ये नराचं प्रमाण जास्त असल्यामुळे उत्पन्न इच्छित मिळत नाही त्याकरता भारतीय बागवानी अनुसंधान भुवनेश्वर आणि तसेच भारतीय बा अनुसंधान बेंगलोर यांच्या अर्का भारत आणि नीलांचल गौरव ह्या सुधारित जाती चांगल्या आहेत याच्यापासून परागीकरण नरमादीचं परागीकरण करून आपण उत्पन्न चांगलं घेऊ शकतो याची फ्रूट साईज पण गावरानच्या तुलनेत चांगली आहे मार्केट भाव पण याला चांगले आहे आणि हे पीक अत्यंत शेतकऱ्यासाठी फायदेशीरशीर शी, आहे कारण की कर्टुली हे एक पोषण तत्व असलेलं पीक आहे आणि अर्बन एरिया ज्याला आपण तालुकास्तरीय जिल्हास्तरीयमध्ये याची चांगली सध्या मागणी वाढते कंदापासून आपण याची लागवड करू शकतो कंदा आपण सुरुवातीला पॉलीबॅग किंवा डायरेक्ट जमिनीतही लावले तर फेब्रुवारीमध्ये लागवड करून एप्रिलमध्ये आपण त्याला ट्रान्सप्लांट करू शकतो वेलींना जमिनीवर आणि जून जूनपासून फुल याला फुलं यायला सुरुवात होतात आणि नर नर नराच्या वेलीचं आपल्याला मादीच्या वेली आप वेलीवर वेली आपल्याला याचं परागीभवन करायचं आहे आणि एकाच दहा एकास, एकास नऊ या प्रमाणात याचं परागीभवन अपेक्षित असतं म्हणजेच एक फुल नराचं आणि नऊ फुल मादीचे या पद्धतीने पराग्री भवन करून आपण बाराव्या दिवसापासून हे फ्रूट सेटिंग होऊन आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकतं आणि दुसरं महत्त्वाचं कीड आणि रोग फारसे याच्यावर आढळत नाही फक्त अन्न आणि अन्नद्रव्य पाण्याचे व्यवस्थापन आपल्याला यामध्ये आवश्यक आहे शेतकऱ्यांनी किमान पाच गुंठ्यावर कटोलीचं जर व्यावसायिकदृष्ट्या सुधारित जाती लावून जर उत्पन्न घेतलं तर नक्कीच त्याच्यापासून चा उत्पन्न चांगलं आणि खर्च कमी येणार हे पीक आहे नक्कीच या पिकाकडं वळून आपण आपली आ, आर्थिक भरभराट करून घ्यावी करटुली ही रानभाजी पोषण तत्वांनी भरपूर आहे यामुळे बाजारात याला दोनशे ते अडीचशे रुपये प्रति किलो एवढा दर मिळतो हंगामातील महिनाभरच ही भाजी मिळत असल्याने बाजारात मागणी देखील मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने करटुलेचे उत्पादन न घेता व्यावसायिक पद्धतीने आधुनिक जातींची लागवड करून करटुली या रानभाजीचे व्यावसायिक उत्पादन घ्यावे व यातून आर्थिक उन्नती साधावी असं आवाहन सुनील कळंब यांनी केलं आहे